श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरातील अशांती नष्ट होऊन घरात शांती निर्माण होण्यासाठी काही उपाय सर्वप्रथम समजूत ही व्यक्तिगत समज व वस्तुनिष्ठ गैरसमज असल्यामुळे मतभेद होताच प्रत्येकाने समोरच्या मतभेद झालेल्या व्यक्तीची भूमिका मनोमन वाटवावी मतभेदातून उद्भवणारे संभाषण सौम्य आवाजात करावे हे संभाषण भिंती बाहेर ऐकू जाताच घरातील शांती पळून जाते नंबर तीन सर्वांनी उपयोगी असणाऱ्या कुलूप चावी साबण आगपेटी कंगवा पेन सुईद्वारा इत्यादी उपकरणे व्यक्तिगत उपयोग असणाऱ्या कपडे टूथब्रश टॉवेल रुमाल इत्यादी वस्तूंचा वापर होताच त्या जिथल्या तिथे ठेवाव्यात त्यांची जागा बदल की घरातील शांती राहते घरातील प्रत्येक कामाचे दोन भाग असावेत प्रत्येक प्रथम भागास मुख्य काम द्वितीय भागास मागील काम म्हणतात विशेषतः महिलांच्या बाबतीत एकीने मुख्य काम केलास। मागील काम केल्यास शक, मागील दुसरीने करण्याची आवश्यकता असते ज्यावेळी एकाच व्यक्तीवर मुख्य व मागील कामाचा बोजा पडतो तेव्हा ती व्यक्ती सहजगत्या दुष्ट प्रवृत्तीच्या आहारी जाऊन चिडचिड करते व तेथून अहंग निकाय नाट्यप्रसंग घडू लागतात विशेषतः सासू सोन भाऊ बहीण आई मुले यांच्या बाबतीत ही शक्यता जास्त असते दिवसातून किमान एकदा सर्वांनी एकत्र एक भोज़, बसून भोजन करावे व सायंकाळ नंतर एखादे गीत एका सुरात म्हटल्यास सुसंवाद साधून मतभेद सौम्य होतात संधी समय देवापाशी दिवा लावल्यास बाहेरील प्रवृत्तींचा घरात प्रवेश घडत नाही घरातील काही वस्तू दिवसातून एकदा काही वस्तू आठवड्यातून एकदा व काही वस्तू महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याचा परिपा ठेवावा त्यामुळे अडगळीस साचलेले कीटक प्राणी जंतू व दुष्टप्रवृतींना घराबाहेर काढले जाण्यास मदत होते यालाच अनुसरून म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे ही मन खूप प्रचलित झालेली आहे घरातील व्यक्ती एकमेकांशी बोलताना नावाच्या संशोधनाचा वापर जितका कमी कराल करतात तितके मतभेद जास्त वाढतात पत्नींनी एकमेकांची नावे घेण्याचे टाळले तरी सांकेतिक शब्दाने संबोधनाचा सा वापर करणे जरुरी आहे घरच्या स्त्रियांना अन्नास घरच्या स्त्रियांच्या अन्नास नावे ठेवून परणा परांनाची सुती केल्याने ग्रहकल वाढतो ज्या घरात झेपतील तेवढी कुलधर्म कुलाच्यावर पितृपूजा होत नाही तेथेच ते जेथे अजिबात धार्मिक वातावरण असते तिथे ग्रहशांती व मनशांतीचा अभाव असतो ज्या घरात सूर्योदयावेळी बिछाने व बिछाणार पडले लो लोक आढळतात तिथे सूर्यनारायणाच्या ऐवजी कलीप्रवेश करतो तसेच ज्या घरातील लोक नेहमी मध्यरात्रीपर्यंत व त्यानंतरही जागी असतात तिथे सर्व प्रकारच्या स्वास्थाचा पूर्ण अभाव असतो ज्या घरातील माणसे आपापसातील मतभेदांची चर्चा परक्या व्यक्तींशी किंवा त्यांच्या समोर करतात तेथे ते कधीही सुख समाधान नांदत नाही ज्या घरात कापूर सुवाशिक का अगरबत्ती चंदन धूप या वस्तू अधिक प्रमाणात उपयोगी आणल्या जातात त्या घरातील अशांती असमाधान दूर पडते जेथे अतिथींच्या पाहुणचारात भेदभाव केला जातो जसे जा हा माझा नातलग हा तुझा नातलं तेथे ते विचारांचा सुसंवाद न राखला गेल्यामुळे मतभेदातून कलाची कारंजी उडत राहतात घरकर्त्या व्य घरकर्त्या व्यक्तीच्या हातून एखादी चूक झाल्यास इतरांनी हीच चूक आमच्या हातून झाली असते तर तुम्ही केवढा गजब केला असता असे म्हणून त्याच्या अगोदरच पश्चातापी मनास अधिक दुःख दिले जाते तेथे ते ग्रहशांती निघून जाते वारंवार होणा होणाऱ्या आवल्यामुळे घरकर्ता पुरुष मनोविकृत होण्याची शक्यता असते तसेच रात्री केर कचरा बाहेर टाकू नये मौल्यवान वस्तू बाहेर जाणे शक्यता असते मीठ कात व चुना एकमेकांनी हातावर देऊ नये कारण त्याच्या स्पर्शाने रासायनिक दुष्परिणाम होऊ शकतात तसेच कोणी एकाबद्दल एखाद्याबद्दल एक उल्लेख केला असता त्याबद्दल अनुद्गार काढू नये शिवमंदिरात सांज सूर्यमंदिरात शंख शिव शिवमंदिरात सूर्य सूर्यमंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजवू नये कारण त्यामुळे देवांच्या पारंपरिक वाद्यांच्या निनादात बेसुरता निर्माण होऊ शकते श्री स्वामी सेवेत सर्व भक्तांना समान समजावे कोणाचे मन कोणतेही बोलणे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी लोक जोडणे ही कला असून जोडलेले लोक भक्त तोडणे ही विकृती आहे याचा प्रत्येकाने विचार करावा प्रत्येकाने प्रत्येक महिन्यात कमीत कमी दहा नवीन सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करावा ही खरी स्वामी सेवा आहे सर्वांनीच सर्वांनी मोठेपणा सोडण्याचा प्रयत्न करावा मी सोडला तो मोठा झाला समजावा मी माझे यामुळे विनाकार्य मतभेद होत असतात याचा विचार करावा श्री स्वामी सेवेत येणे अतिशय सोपे असून टिकून राहणे अतिशय कठीण आहे तेव्हा प्रत्येकाने धडपडत का होईना या सेवेत कायम टिकून राहण्याचा प्रयत्न करीत राहावा दुखितांना दिलासा द्यावा श्री स्वामी सेवेची माहिती द्यावी अनेक जन्माचे संचित असते म्हणूनच आपण श्री स्वामींची सेवा करायची संधी प्राप्त झालेली असते तेव्हा कोणताही अहमभाव न आणता मिळेल ती स्वामी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करावा त्यात कमी जास्त याचा विचार करू नये आपल्या नशिबात असेल म्हणूनच ही सेवा आपण्यास से कारवाया मिळाल्या मिळाली आहे असा विचार मनोमन ठेवावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी